नमः शिवाय। मित्रांनो, 10 जुलै रविवार या दिवशी देवशयनी आषाढी एकादशी आलेली आहे। या दिवसापासून पुढील 4 महिन्यांपर्यंत श्रीहरी श्री विष्णू हे योग निद्रेत जातात आणि म्हणूनच वर्षभरात ज्या काही एकादशी येतात त्या सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे। भगवान श्रीहरी श्री विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच अनेक लोक या दिवशी श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी त्यांची मनोभावे पूजा करतात, व्रत उपवास करतात। सोबतच मित्रांनो, या दिवशी श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काही विशेष उपायसुद्धा नक्की करावेत, कारण या दिवशी केलेले उपाय हे शीघ्र फलदायी ठरतात। मित्रांनो, या आषाढी एकादशीस पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचंही खूप महत्त्व आहे, त्यामुळे ज्या लोकांना शक्य आहे अशा लोकांनी तुमच्या जवळपास जर एखादी पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन स्नान नक्की करा। ज्यांना नदी स्नान शक्य नाही अशा लोकांनी आपल्या घरातच आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे। यामुळे सुद्धा पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं। सोबतच मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात दान धर्माचंही खूप महत्त्व सांगितलेलं आहे, त्यामुळे या दिवशी यथाशक्ती गरजूंना दान नक्की करा। ज्या लोकांवरती खूप कर्ज आहे, कर्जाचा डोंगर आहे, अनेक प्रयत्न करून देखील जर ते कर्ज फेडता येत नसेल तर अशा कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी या आषाढी एकादशीस आपण पिंपळाच्या झाडाखाली सूर्यास्ताच्या वेळी एक गायीच्या तुपाचा दिवा नक्की प्रज्वलित करा। मित्रांनो, पिंपळाच्या वृक्षामध्ये साक्षात श्रीहरी श्री विष्णू वास करतात आणि या दिवशी जी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची मनोभावे पूजा करते, त्या पिंपळाच्या झाडाखाली गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करते, त्या व्यक्तीला कर्जापासून मुक्ती नक्की मिळते। या दिवशी आपण सूर्यास्ताच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली एक गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या पिंपळाच्या झाडास आपण 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। या प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे। प्रदक्षिणा झाल्यानंतर आपण या पिंपळाच्या वृक्षासमोर मनोभावे हात जोडायचे आहेत आणि आपल्या जीवनातील जे काही कर्ज आहे त्यापासून मुक्ती मिळावी, हे कर्ज लवकरात लवकर फेडलं जावं अशी मनोमन प्रार्थना या पिंपळाच्या वृक्षास करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, ज्या लोकांच्या घरामध्ये सतत वादविवाद होतात, घरात अशांती आहे, वास्तुदोष आहे, अशा लोकांनी आषाढी एकादशीस तुळशी मातेची पूजा नक्की करा। सायंकाळच्या वेळी तुळशी मातेसमोर गायीच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करावा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर या तुळशीस 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। जर तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतः भोवतीसुद्धा प्रदक्षिणा घालू शकता आणि त्यानंतर तुळशी मातेस आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, घरातील वास्तुदोष नाहीसा व्हावा यासाठी प्रार्थना करायची आहे। मित्रांनो, तुळस ही श्रीहरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते, त्यामुळे ज्या घरात नित्य नेमाने तुळशीची पूजा केली जाते, सायंकाळच्या वेळी तुळशीसमोर दिवा प्रज्वलित केला जातो, अशा घरात सुख समृद्धी येते, अशा घरामध्ये लक्ष्मी स्थायी रूपाने वास करते। मित्रांनो, अनेक लोक म्हणतात की रविवारच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करू नये, परंतु मित्रांनो, आपण रविवारच्या दिवशी सुद्धा माता तुळशीची पूजा करू शकता, फक्त आपण या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करू नये, जल अर्पण करण्यास मनाई केली आहे। याशिवाय आपण तुळशी मातेसमोर दिवा प्रज्वलित करू शकता, तुळशी मातेला प्रदक्षिणा घालू शकता, फक्त रविवारच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करण्यास मनाई केलेली आहे। आता पाहूया आजचा विशेष उपाय। मित्रांनो, हा उपाय आहे धनप्राप्तीसाठी। ज्या लोकांच्या घरामध्ये पैसा येत नाही, धन येत नाही किंवा आलेला पैसा टिकून राहत नाही, घरामध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी आहे, दारिद्र्य आहे, खूप मेहनत करताय, कष्ट करताय, परंतु जेवढी तुम्ही मेहनत करताय तेवढा पैसा घरात येत नसेल, धन येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असतील, तर मित्रांनो, हा एक उपाय आपण आषाढी एकादशीस नक्की करा। हा उपाय करण्यासाठी आपण आषाढी एकादशीस लवकर उठायचं आहे, शक्य असेल तर सूर्योदयापूर्वी उठून स्नान करायचं आहे,
आणि आपली रोजची देवपूजा करायची आहे। आता आपण श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची या ठिकाणी विशेष पूजा करायची आहे। आपण एक चौरंग मांडायचा आहे, त्यावरती लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावरती श्रीहरी श्री विष्णूंची माता लक्ष्मी सहित असलेली प्रतिमा स्थापित करायची आहे। जर तुमच्याकडे या दोघांची एकत्रित प्रतिमा किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही वेगवेगळी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो सुद्धा स्थापित करू शकता। आता श्रीहरी श्री विष्णू व माता लक्ष्मीची आपण मनोभावे पूजा करायची आहे। श्री विष्णूंना पिवळ्या रंगाची तर माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले अर्पण करायची आहेत। यावेळी आपण गायीच्या तुपाचा एक दिवा सुद्धा नक्की प्रज्वलित करा। श्री विष्णू व माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षत अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपण 1 रुपयाचा शिक्का घ्यायचा आहे। मित्रांनो, 1 रुपयाचा शिक्का नसेल तर तुम्ही 5 रुपये किंवा 10 रुपयाचा शिक्का सुद्धा घेऊ शकता, मात्र 1 रुपयाची नोट या ठिकाणी वापरायची नाही। तर हा 1 रुपयाचा शिक्का आपण श्री विष्णू व माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे। लक्षात घ्या, दोघांसमोर वेगवेगळा 1 रुपयाचा शिक्का ठेवायचा नाही, दोघांमध्ये आपण एकच 1 रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे आणि त्या शिक्क्याची आपण हळद कुंकू अक्षत वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर श्रीहरी श्री विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर माता लक्ष्मीच्याही ओम श्रीं श्रिये नमहा किंवा ओम श्री महालक्ष्मी भ्यो नमहा यापैकी कोणत्याही एका मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे। तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त वेळा सुद्धा हा जप करू शकता। मित्रांनो, त्यानंतर आपण तांदळाच्या खिरीचा नैवेद्य श्री विष्णू व माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे। जर तुमच्याकडे केशर असेल तर केशराच्या 1 ते 2 काड्या आपण या तांदळाच्या खिरीमध्ये टाकायच्या आहेत। मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण श्री विष्णू व माता लक्ष्मीला हा नैवेद्य अर्पण करणार आहोत तेव्हा या नैवेद्यावर 2 तुळशीपत्र नक्की ठेवा। जी तुळशीची पानं असतात ती या नैवेद्यावर नक्की ठेवा, कारण जोपर्यंत आपण नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवत नाही किंवा श्री विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीपत्रांचा वापर करत नाही, श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करत नाही, तोपर्यंत त्यांची पूजा ही अपूर्ण मानली जाते। त्यामुळे पूजेमध्ये सुद्धा आपण श्री विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि नैवेद्यावर सुद्धा तुळशीची 2 पाने नक्की ठेवायची आहेत। मात्र ही तुळशीची पाने आपण एकादशीच्या दिवशी तोडायची नाहीत। 1 दिवस आधीच आपण ही तुळशीपत्र तोडून ठेवू शकता किंवा तुळशीखाली जी पाने पडलेली असतात, सुकलेली असतील तरीही चालतील, त्याचा वापर तुम्ही करू शकता, मात्र एकादशी तिथीस तुळशीपत्र चुकूनही तोडू नका। तर मित्रांनो, अशा प्रकारे या आषाढी एकादशीस आपण श्री विष्णू व माता लक्ष्मीची मनोभावे विधिवत पूजा करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही स्नानादिने निवृत्त व्हाल त्यावेळी जो 1 रुपयाचा शिक्का आपण श्री विष्णू व माता लक्ष्मीसमोर ठेवलेला आहे तो उचलायचा आहे आणि आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये हा शिक्का आपण ठेवायचा आहे। जर तुम्ही व्यवसाय करताय, तुमचं दुकान आहे, तर त्या ठिकाणी गल्ल्यामध्ये कॅश बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही हा शिक्का ठेवू शकता किंवा अगदी आपल्या घरातील जी तिजोरी आहे जिथे आपण मौल्यवान वस्तू ठेवतो त्या ठिकाणी सुद्धा हा 1 रुपया ठेवू शकता। मित्रांनो, या उपायामुळे तुमच्या जीवनामध्ये धन येण्याचे मार्ग खुले होतील, यानं त्या मार्गाने घरामध्ये पैसा येऊ लागेल, धनसंबंधित ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या या उपायाने नक्की दूर होतील। तर या आषाढी एकादशीस धनप्राप्तीसाठी हा विशेष आणि प्रभावी उपाय नक्की करून पहा। श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर निरंतर बरसत राहो हीच प्रार्थना। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये राम कृष्ण हरी नक्की लिहा। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।